उद्धव ठाकरेंची आज मालेगावमध्ये सभा, दुपारी 2 वाजता मातोश्रीहून होणार रवाना। बीएमसी बाबत कॅगच्या अहवालावर काय बोलणार याकडे लक्ष। शिवसेना आमदार सदा सरवणकरांवरती शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल, प्रभादेवी गोळीबार प्रकरणी कारवाई, सरवणकरांचा शस्त्र परवाना रद्द होणार। मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी, नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याविरोधात आज काँग्रेसचा देशभरात सत्याग्रह, मुंबई आणि नागपूरमधील आंदोलनात बडे नेते सहभागी होणार। आठ दिवस उलटूनही अमृतपाल सिंगचा शोध सुरूच, उत्तराखंड मार्गे नेपाळमध्ये पळाला असण्याची शक्यता, भारत नेपाळ सीमेवरील सुरक्षेत वाढ। अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यामध्ये भयावह चक्रीवादळ, 23 जणांचा मृत्यू, 160 किलोमीटरच्या पट्ट्यात अतोनात नुकसान। मुंबईमध्ये आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, सीएसएमटी ते पनवेल मार्गावरती दोन्ही बाजूंची लोकल वाहतूक बंद राहणार। मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याणमधील फास्ट मार्गावरती दुरुस्तीची कामं। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।